दरम्यान पंतप्रधानांच्या पुणे दौऱ्यासाठी सामान्य पुणेकरांना वेठीस धरल्याचं काम सुरू असल्याचा प्रकार समोर आलाय. मोदींच्या दौऱ्यामुळे पुणेकर तब्बल 4 ते 5 तास अंतर्गत रस्त्यावर अडकून पडले होते. मोदींच्या सुरक्षेच्या नावाखाली शहरातील गणेशखिंड रस्ता, जंगली महाराज रोड, कर्वे रोड, पौड रस्ता इथे कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. याशिवाय मात्र मुख्य रस्त्यांना जोडणारे अंतर्गत रस्तेही पोलिसांनी बंद केले होते, त्यामुळे पुणेकरांच्या संतापात आणखीनच भर पडली. याच वेळी नागरिकांशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी अश्विनी जाधव केदारी यांनी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्याचा फटका हा सर्वसामान्य पुणेकर नागरिकांना बसतोय. या ठिकाणी या दृश्यात जर तुम्ही बघितलं तर या पुणेकर नागरिकांना जवळपास 3 ते 4 तासापासून अडवून ठेवण्यात आलेला आहे. आणि हा जो समोरचा याच्या समोरचा हा रस्ता होता, हा याच रस्त्यावरनं जो मेट्रोने प्रवास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेला आहे. खरं तर त्यानंतर ते त्यांच्या सभेच्या ठिकाणी गेलेले आहे, मात्र तरी सुद्धा या नागरिकांची अडवणूक झालेली आहे असा आरोप हे नागरिक करतायत. त्यांच्याशी आपण बोलूया. दादा, तुम्ही किती वेळापासून इथे आहात आणि काय? मॅडम 4 तास अक्षरशः पायाला गोळ्या आल्यात आम्हाला आणि रात्रपाळी करून आलेले हे रिक्षा ड्रायव्हर आहेत. ते गाडी लावून हे उभे आहेत, हे पण असे उभे आहेत आणि आम्हाला कोणाला मेडिसिन आणायला येतं, गोळ्या आणायला येतं, कोण हॉस्पिटल व्हिजिट आहे, कोणाचे पेशंट आहे, चालत बी सोडत नाही आम्हाला. घरी आता राहिलं मी इथं पलीकडच आहे, चालत बी सोडत नाहीत. मॅडम मला 2 तास झाले, मला सिंहगड रोडला जायचंय, मॉडेल कॉलनी वरून आलोय. पायी नाही माझं म्हणणं एवढंच आहे, ते गेलेत मग कशीच गेलेत. त्यांनी मस्त पैकी मेट्रोमध्ये प्रवास केला आणि आम्ही उन्हामध्ये तापतोय. हीच स्वप्नपूर्ती वाटतं त्यांची. कॅमेरामन किरण काजळेसह अश्विनी जाधव केदारी, साम टीव्ही न्यूज, पुणे.